शिक्षण क्षेत्रातील विविध बाबींवर अभ्यास आणि गट स्थापन करणं याबाबतचा शिक्षण आयुक्तांचा 4 डिसेंबर 2019 आदेश रद्द करण्याबाबतचं मुख्यमंत्र्यांची नावे असलेली निवेदन शिक्षण उपसंचालकांना महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक आणि शिक्षकोत्तर महासंघाच्या वतीने देण्यात आलंय. बालकांचा मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अंमलबजावणीबाबत विविध शासकीय योजना नवीन शैक्षणिक धोरणानुसार अंमलबजावणीबाबत राज्याचे शिक्षण आयुक्त यांची 4 डिसेंबर 2019 रोजी शिक्षण क्षेत्रातील विविध बाबीवर अभ्यास गट स्थापना करणे याबाबत आदेश निर्गमित केला असून हा आदेश रद्द करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षण आणि शिक्षकेतर महासंघाच्या वतीनं निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांना करण्यात आले आहे. या मागणीचे निवेदन शिक्षण उपसंचालकांना आज देण्यात आलं आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये आताच नुकताच 4 डिसेंबर 2019 माननीय शिक्षण आयुक्त यांनी जो आदेश काढलेला आहे, अभ्यास गटाची नियुक्ती केलेली आहे आणि या अभ्यास गटाने विद्यार्थी संख्येनुसार अनुदान देण्याबाबत जो निर्णय घेतलेला आहे त्या विरोधामध्ये महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ औरंगाबाद शाखेच्या वतीने माननीय शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये आदरणीय वाणी साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे. 4 डिसेंबर 2019 जो शासन आदेश काढलेला आहे, अभ्यास गट समिती जी नेमलेली आहे तो तत्काळ रद्द करण्यात यावा आणि या शिक्षण क्षेत्रामध्ये असंच प्रयोग वारंवार करण्यात येऊ नये ही आमची या महासंघाच्या औरंगाबाद शाखेची मागणी आहे.